बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। जेडीएस सत्तेत असताना प्रामाणिक नेत्यांच्या हिताचे रक्षण करण्यात जेडीएस पक्ष अपयशी ठरल्याचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे। पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की कोरोना महामारीशी लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विफल ठरले आहे। जेडीएस सरकारने प्रामाणिक नेत्यांच्या हिताचे रक्षण न केल्याने जेडीएस सरकार अपयशी ठरले आहे व आता कोरोनाला हरवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार देखील अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे।